नक्कीच आहे की हे आता अलीकडच्या काळात असं दिसतंय की खरोखर जे दुरुस्त झाले त्यातले काही अशी उदाहरणं दिसत आहेत की पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होतोय, पुन्हा ऍडमिट करावं लागतंय, ती गोष्ट निश्चित प्रकारे आमच्याही निदर्शनास आली आहे. आतापर्यंत एकच असं पक्क मत होतं की या सगळ्यांमध्ये एक इम्युनिटी आता तयार झालेली आहे कोरोनाच्या विरुद्ध फाईट करण्याची, आणि ते आता त्यांना पुन्हा पॉझिटिव्ह होण्याचं तर काहीच कारण नाही, पण त्यांना कुठला त्रासही होऊ नये. पण ज्या अर्थी असे काही वेगळे लक्षणं दिसत आहेत या त्या अर्थी याचं एक एक वेगवेगळं स्वरूप खऱ्या अर्थाने कोविड-19 आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा कधी कधी खूप विरुलन्स आपल्याला पाहायला मिळतं, खूप जास्त त्याची ग्रॅव्हिटी किंवा खूप जास्त त्याचं विद्रोह मी म्हणेल या कोरोनाचा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतं. तर एक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काही काही वेगवेगळे अनुभव येत आहेत, तर हा आपल्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थाने एक नवीन एक्सपिरियन्सच असतो. जरूर टास्क फोर्स त्याच्यावर लक्ष देईल. आज याबाबत सुद्धा जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी VC होती त्यात याबाबतची सुद्धा चर्चा झाली, आणि त्यावर योग्य तो सल्ला WHO ICMR आणि आपल्या देशामध्ये सुद्धा ज्या ज्या काही घटना अशा घडत आहेत त्यांचा जो काही त्यांच्या उदाहरणापासून आपण काही बोध घेऊन निश्चित प्रकारे त्याच्यावरचा उपाय शोधला जाईल.